विठ्ठलाच्या दानपेटी 12 देशाचे चलन कीर्ती साता समुद्रापार विदेशातील भाविकांची वर्दळ। नमस्कार, मी साक्षी, प्रज्ञान या चॅनलवर आपले स्वागत आहे। मागील वर्षभरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दानपेटीत तब्बल 12 देशाचे परकीय चलन मिळाले आहे। याबाबतची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत आहे। वारकऱ्यांचे कुलदैवत म्हणूनही विठुरायाची ओळख आहे। आता याच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची कीर्ती साता समुद्रापार गेली आहे। पंढरपुरात देश विदेशातून या देशातील भाविकांकडून दान अर्पण, आषाढी कार्तिकी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी तर विदेशातील अनेक पर्यटक पंढरपुरात येऊ लागले आहेत। गत वर्षभरामध्ये अमेरिका, कतार, नेपाळ, सिंगापूर, अरब देश, न्यूझीलंड, इंग्लंड, सुदान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, युरोपीय देश, इंडोनेशिया मधून आलेल्या भाविकांनी विठोबाच्या चरणी दान अर्पण केल्याचे समोर आले आहे। विदेशातील भाविकांकडून वर्षभरात जवळपास 1,00,000 रुपयांची देणगी मंदिर समितीला मिळाली आहे। येणाऱ्या भाविकांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे मंदिराच्या दानपेटीत परदेशीय चलनाचे प्रमाण देखील वाढले आहे। 1 जानेवारी ते 1 डिसेंबर 2023 पर्यंत मंदिराच्या दानपेटीत तब्बल 12 देशांचे परकीय चलन मिळाले। वर्षभरात देश विदेशातून जवळपास 1 कोटीहून अधिक भाविक पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात। अलीकडे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी खूप वाढली आहे।